2023 मध्ये परमेश्वर आमच्याशी काही गोष्टी स्पष्टपणे बोलू इच्छितो. देव या ठिकाणी म्हणते 27 वचनामध्ये, जर कोणी माझी वाणी ऐकतोय, जर कोणी माझ्या माग जातोय, परमेश्वर म्हणतोय, तो मेंढपाळ म्हणतोय, तो उत्तम मेंढपाळ म्हणतोय की मी त्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो. माझ्या बहिणीनु भाऊनो, आज स्पष्टपणे आम्हाला देवाच्या वचनातून पाहू द्या. आम्ही म्हणतोय की परमेश्वराला आम्ही ओळखतो, आम्ही त्या येशूला ओळखतो, आम्ही त्या मेंढपाळाला ओळखतो, आम्ही त्या राजाला ओळखतो. मग तुम्हाला आज तुम्हाला विचारू द्या की तुम्ही जेव्हा त्या राजाला ओळखत आहात, राजा आणि तो मेंढपाळ तुम्हाला ओळखतो काय? राजा आणि मेंढपाळ तुम्हाला ओळखतो काय? त्याचं नाव, तुमचं नाव त्याला ठाऊक आहे काय? तर देवाचं वचन स्पष्टपणे सांगत, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, ते माझ्या मागे येतात. जो जो व्यक्ती, जी जी स्त्री, जी जी पुरुष जोपर्यंत त्याच्या माग जात नाहीत, तो त्यांना ओळखू शकत नाही, त्यांना तो ओळखत नाही. आणि भले आम्ही किती गीत गाऊ, भले आम्ही किती म्हणू, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जोपर्यंत दररोजच्या जीवनामध्ये सातत्यानं आणि कंटिन्यू जोपर्यंत आम्ही त्या मेंढपाळाच्या माग जात नाही, त्याची वाणी ऐकत नाही, या जीवनामध्ये जीवन जगत असताना कितर वाण्या आमच्या कानाला आम्हाला ऐकायला येतात की आम्ही त्याचं मागे जावावं, त्याच्या पाठीमागे जावावं, त्याचं अनुसरण करावं, तो जो सांगतो ते ऐकावं. पण तुम्हाला तुम्हाला विचारू द्या, या जगामध्ये एवढ्या सर्व वाण्या येतात, या सर्व वाण्या तुमच्या जवळ येत असताना तुम्ही लोक उत्तम मेंढपाळाची वाणी ओळखणारे लोक आहात काय? तुम्हाला ठाऊक आहे काय एवढ्या सगळ्या वाणीमध्ये माझ्या मेंढपाळाची वाणी कोणती आहे? मी कोणत्या वाणीच्या पाठीमागे जावं? तुम्ही ती वाणी ओळखता काय? कोण मनुष्य, कोण स्त्री ओ ती वाणी ओळखू शकते? कोण पुरुषाला त्या वाणीची ओळख असेल जो दररोज आणि दररोज त्या वाणी ऐकत असतो, दररोज आणि दररोज त्या वाणीची त्याला ओळख असते? तोच मनुष्य, तोच स्त्री या हजारो वाण्यांमध्ये, या दिवसभराच्या येणार प्रत्येक वाण्यांमध्ये त्या उत्तम मेंढपाळाची तो वाणी ओळखणार, उत्तम मेंढपाळाची तो वाणी ओळखणार. देवाचं वचन आज स्पष्टपणे आमच्याशी बोलत असताना वचन सांगते की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ते माझ्या मागे येतात.